पाटील चांबिलीपाडा या आयोजक आदर्श क्रिकेट चषकाचे आयोजक सागर पाटील या पण तसेच सुखदेव मडवी यांचं सुद्धा आगमन झालं आहे. सरचे स्वागत सुखदेव मडवी पालेगावचे. तर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मैदानावरती बडवली संघाचा गोलंदाज योगेश पाटीलचा संघ. योगेश पाटील गेम ऑन. पहिला चेंडू परवाना मिळतोय पंच आपण फिरोज सर नवेश नाईक यांचे पंच. योगेश सर गेम ऑन. पहिला चेंडू सागर पाटील. योगेश पाटीलने पहिला चेंडू फेकलाय. चेंडू पडल्यानंतर चेंडू जातोय शॉर्ट पॉइंट मध्ये. तर मात्र पहिला चेंडू चांगल्या प्रकारचा चेंडू फेकला. आता योगेशाने निर्धाव चेंडू फेकला गेलाय. चेंडू मात्र फ्लन लेगचा मात्र चेंडू होता. चेंडू फार करण्याचा प्रयत्न पाहू शकता ते कशा प्रकारचा लेग बायच्या स्वरूपाने सिंगल एकवटली जाते. अतिशय चांगला क्रिकेट दर्जेदार क्रिकेट या खेळाडूंकडून पाहायला भेटतोय. योगेश पाटील यांनी आपली छाप सोडली या मैदानावरती. वारंवार गतीमध्ये मिश्रण करताना पाहते वारंवार. तर सुखदेव मडवी यांचा सत्कार करतील सचिन दादा पाटील यांच्या शुभ हस्ते. एक चांगलं व्यक्तिमत्व. ड्रॅप केलं चेंडू जात आहे शॉर्ट मिडल मध्ये चांगली क्षेत्ररक्षण. रवी मात्र त्या चेंडूला सहजरित्या कॅदर केला होता. चेंडू फेकला तोपर्यंत सिंगल. अतिशय चांगली रनिंग बिटवीन विकेटचा विचार केला. यस नो वेट या तीन शब्दांचा उच्चार झाला होता मैदानावरती या फलंदाजावरती. आणि सिंगल मात्र घेतली जाते आणि धाव संख्या धावपलकी दावा या एस पी इलेव्हन बांगडी संघाचा. हा चेंडू मात्र जबरदस्त चेंडू जात आहे सीमा पलीकडे. पहिला दमदार चौकार या फळंदाच्या बॅट मधून. गुड शॉट चार धावा. तंटा करू नका करायचं तर फक्त एकच करा राडा राडा राडा. थँक्यू डीजे. तर चौकार आलाय या फळंदाजाकडनं. अतिशय चांगली फलंदाजी रोहन याच्या बॅट मधून. चेंडू मध्ये पुन्हा एकदा शॉट अंपोल. चेंडू हवेमध्ये आहे. जज करतोय क्षेत्ररक्षक चुका दर्शवणार नाही. पहिला बिग विकेट फलंदाज मैदानाच्या बाहेर. गुड कॅच. तर सचिन दादा पाटील यांच्याकडनं जर योगेश या गोलंदाजाने योगेश पाटील या गोलंदाजाने जर हॅट्रिक संपादन केली तर रोख रक्कम हजारोचं पारितोषिक जाहीर झालंय योगेश पाटीलसाठी. तर योगेशाने अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे. चौथ्या चेंडूवर विकेट संपादन केलं आहे. धावसंख्या धावपलकावर पाचव्या चेंडूवर. हा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. चेंडू जात आहे वाईड लॉंग ऑफ मध्ये. चांगले क्षेत्ररक्षक मनोज या क्षेत्ररक्षकाकडनं. तोपर्यंत दोन धावा कंप्लीट. तर धावसंख्या धावपलकावर आठ धावा. षटक क्रमांक पहिले संपन्न आणि या षटकामध्ये चोख कामगिरी बरी कामगिरी एक सफलता प्राप्त सुद्धा केली आहे योगेश पाटील याने. आणि थोडस बॅकफुटला आला असेल कारण महत्वाचा फलंदाज होता तर राजेश
या फलंदाजाला बाद केलं होतं, त्यानंतर अतिशय चांगला भेदक मारा या गोलंदाजाकडनं योगेश पाटील याच्याकडनं, आणि चांगला क्रिकेट दर्शवलाय योगेश पाटील याने बोनुली संघाच्या मार्फत. डीजे त्याच्यानंतर भास्कर पाटील या साहेबांना की या आपण व्यासपीठावर विराजमान व्हा बरेचसे मान्यवर, कारण शेवटच्या टप्प्यामध्ये स्पर्धा येतोय आदर्श क्रिकेट चषक 2017, आणि या 2017 बरेचसे मान्यवर आमच्या व्यासपीठावर आहेत, त्यांच्याकडनं या दोन्ही संघासाठी बेस्ट ऑफ लक आणि मान्यवरांचं सहर्ष स्वागत. ज्या यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग या क्रिकेटचा आनंद व्यक्त करतात त्यांना सुद्धा माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा केल्या जातात. मात्र अशाच प्रकारचे क्रिकेट पाहत राहा आपण, कारण क्रिकेटचं स्टँडर्ड या टेनिस विश्वामध्ये बरंचसं वाढलं गेलं आहे, आणि या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून या स्पर्धा कव्हर केल्या जातात. हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चेंडू पडल्यानंतर तो रसं ग्रीप झाला आहे, एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू सरसवला आहे, आणखी एक डॉट चेंडू या गोलंदाजाकडनं पाहायला भेटतोय, जबरदस्त गोलंदाजी. तर रवी या गोलंदाजाकडनं पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला गेलाय. हा चेंडू हवेमध्ये, चेंडू संकोच नसेल, चेंडू जातोय, अतिशय जबरदस्त स्टॅट या आउटस्टँडिंग दर्जाचं ट्राय केलं होतं या शतरक्षकाने मनोजाने. मनोजचं प्रयत्न उच्च दर्जाचा प्रयत्न होतं, मात्र या मनोजाने चार धावा रोखल्यात, आणि धावसंख्या धापलकी 2 वाढते. धावसंख्या धापलकावर आपण पाहू शकाल 10 धावा. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू मात्र आसमानी टोला या फलंदाजाकडनं पाहायला भेटलाय, मात्र तेवढ्याच ताकदीचं क्षेत्ररक्षक या क्षेत्ररक्षकाने मनोज याने आपली छाप सोडली आहे, अतिशय चांगला क्रिकेट दर्शवलाय या बोनुली संघाच्या माध्यमातून मनोज या क्षेत्ररक्षकाने. डीप मिडॉ मध्ये क्षेत्ररक्षक मनोजाला पाहू शकता, 5 क्षेत्ररक्षक सर्कल पाबंदीच्या नंतर बाहेर, एक डीप लॉंग ऑनला, डीप मिडॉनला आणि डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये आणि बॅकफुट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक, आणि एक वाईडिस लॉंग अपमध्ये हे 5 क्षेत्ररक्षक आपण चांगल्या प्रकारचं रस्ताना पाहतोय, आणि अतिशय थोडंसं फेरबदल करताना पाहतोय. बॅकफुट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक डीपमध्ये येतोय, आणि डीप मिडविकेटचा क्षेत्ररक्षक मिडॉनमध्ये येतोय, आणि वाईडिस लॉंग ऑनमध्ये एक क्षेत्ररक्षक जातोय, वाईडिस लॉंग ऑफमध्ये एक क्षेत्ररक्षक. हा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये, संकोच नसेल, चुका दर्शवणार नाही, आणखी एक बिग विकेट फलंदाज मैदानाच्या बाहेर, ज्या फलंदाजाने चांगली कामगिरी केली होती तो फलंदाज या वेळेस पूर्णपणे जिम्मेदारी सोपवतोय येणाऱ्या फलंदाजावरती. दिस इज बिग विकेट बोनुली टीम. तो नेहमीच म्हणत असतोय की क्रिकेटमध्ये हे 3 स्तर फार महत्वाचं असतोय, प्रथम फलंदाजी, त्याच्यानंतर गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षक. त्या प्रकारचं मात्र तिन्ही दोन्ही बाजूने आपल्याला पाहू शकता, विचार केला गोलंदाजी चांगली होते, बोनुली संघाची क्षेत्ररक्षक चांगलं होतंय. चेंडू जातोय कार्पेट ड्राईव्ह ऑन टॅपच्या माध्यमातून डीप मिडिगेटला, क्षेत्ररक्षक घडलं जातंय, आणि या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षक घडलं गेलंय. तोपर्यंत 2 धावा एकवटताना बाता, आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धापलकावर धावा जमवताना पाहतोय, तर 11 धावा, सॉरी एकच सिंगल आली आहे, आणि या सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धापलकावर 11 धावा. 2 फलंदाज बाद झालेत, राजेश आणि रोहन हे फलंदाज बाद झाले, निलेश आणि अब्बास या 2 फलंदाजावरती फार मोठी जिम्मेदारी असेल.
चेंडू बॅट चा कडा, चेंडू आले मध्ये शॉर्ट टर्मर मध्ये जेल संपादन केले, आणखी एक बिग विकेट बोंडवली संघाने संपादन केले। अतिशय चांगला क्रिकेट या बोंडवली संघाच्या गोलंदाजाकडनं। रवी मात्र छाप सोडते मैदानावरती आणि फलंदाज बॅक टू द पवेलियन्स। डीजे आणखी एक फलंदाज बाद झालाय, वारंवार चुका दर्शवल्या त्या फलंदाजाने एस पी इलेव्हन वांगणी संघाने, कारण मोठ्या फटक्यांची नितांत गरज असेल थोडंसं, मात्र डाव सावरण्यासाठी या फलंदाजांना धावा कशा येतील प्रयत्न केलं पाहिजे। बॅकफुट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू येतोय, कार्पेट ड्राइव्ह झाले आहे, चेंडू मध्ये खराब क्षेत्ररक्षण, चुकीचं क्षेत्ररक्षण, चेंडू सीमा पलीकडे चौकार, गुड शॉट। तर पाण्याची मागणी झाली आहे खेळपट्टीवर, डिंग्स ब्रेक, पाणी घेऊन जायचंय। डीजे डीजे थोडं थांबायचंय, आयोजक लवकर जायचंय मैदानावरती। वांगणी संघाने मात्र या वांगणी संघाच्या फलंदाजांना मात्र येणाऱ्या या षटकामध्ये, दोन षटकामध्ये अटॅकिंग क्रिकेट दर्शवायला लागेल, मोठे फटके दाखवायला लागतील, तरच 40 ते 42 धावापर्यंत पोहोचेल। आणि येणाऱ्या क्षणामध्ये आपण पाहायला गेलाय की पहिल्या सामन्यामध्ये या वांगणी संघाच्या गोलंदाजाने अतिशय चांगली कामगिरी केली होती आणि वाडेकर संघासारख्या संघाला मात्र 40 धाव्यांवर डिपेंड केलं होतं आणि मात्र तो सामना विजय संपादन केला होता। मात्र त्या अनुषंगाने मात्र येणाऱ्या या पूर्वार्धामध्ये चांगली फलंदाजी करायला लागेल या दोन षटकांचा विचार केला। दोन षटक संपन्न, धावसंख्या धावफलकी धावा 15 धावा, तिसरा गोलंदाज मैदानावरती, तर सुनील पाटील याचा वापर करताना पाहतोय योगेश पाटील या संघनायकाला, अतिशय जिम्मेदारी सोपवली आहे, फार मोठी जिम्मेदारी असेल या गोलंदाजावरती, जी जिम्मेदारी पूर्ण केली या दोन गोलंदाजाने योगेश पाटील आणि रवी पाटील या गोलंदाजाने, अतिशय चांगली कामगिरी। पहिल्या षटकामध्ये 8 धावा योगेश पाटील याने, दुसऱ्या षटकामध्ये रवी पाटील या गोलंदाजाने 7 धावा खर्च केल्या होत्या आणि तिसरा गोलंदाज यावेळेस डिंग्स ब्रेक नंतर पहिला चेंडू, हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता, पडल्यानंतर चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये सरसवलाय, पहिला चेंडू डाट चेंडू या फलंदाज मात्र पाहू शकता
निलेश जाधव चेंडू पुन्हा एकदा स्लॉट चेंडू गती मध्ये मिश्रण समजू शकला नाही फलंदाज खराब फलंदाजी फुटबॉलचा वापर नव्हता फलंदाजा कडनं मात्र शॉर्ट ऑफ प्लेन चेंडूला मात्र पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न चेंडू मध्ये अक्रज लाईन चेंडू मध्ये आणि बॅट मध्ये प्रॉपर टायमिंग चेंडू मागे क्षेत्ररक्षक येतोय चांगलं बॅकअप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये तोपर्यंत आणखी दोन धावा जमवल्या जातात चांगलं क्रिकेट दाखवलं या बनवले संघाच्या क्षेत्ररक्षकाने एका बाजूला तर पाहू शकता कृष्णा हा क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगाने चेंडू मागे आला होता मात्र दुसऱ्यांदा प्रयत्न केला आणि मात्र चांगलं क्षेत्ररक्षण घडलंय आणि दोन धावा आपल्या संघासाठी अडवल्या गेल्यात या क्षेत्ररक्षकाकडनं धावसंख्या धावपलकी दहावा 17 धावा हा चेंडू स्लॉर चेंडू फेकला चेंडू जातोय डीप मिड क्षेत्रामध्ये खराब क्षेत्ररक्षण चेंडू वन बाउंस अंडर ऑफ सीमा पलीकडे आणखी एक चौकार फलंदाजच्या बॅट मधून तरी धावसंख्या धावपलकावर पाहू शकाल आपण 21 धावा चौकार आला या फलंदाजच्या बॅट मधून मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे आणि तो मोठा फटका दाखवलाय तर फलंदाज निलेश जाधव या फलंदाजाकडनं चौकार आलाय तर येणाऱ्या क्षणामध्ये तर विचार केला कशा प्रकारे धावा वाढतील लक्ष केंद्रित केलं पाहिजे एस पी 11 वांगणी संघाच्या फलंदाजाने 40 ते 42 धावा धावपलकी सेटअप करणं फार महत्वाचं असेल तर येणाऱ्या क्षणामध्ये बोनवली संघ हा सुद्धा मात्र चांगला क्रिकेट दर्शवणारा संघ आहे चांगले फलंदाज आहे या बोनवली संघापुढे चेंडू मात्र सलग ब्लॅक होलमध्ये क्रिकेटचा ब्रह्मास्त्र मात्र लाईव्ह पाळायला गेल अंपायर फिरोज सरकंड मात्र इशारा येतोय आमच्यापर्यंत पोहोचतोय की हा चेंडू लेग स्टंपला फेकलाय गोलंदाजाने वाईट चेंडू दर्शवलाय अतिरिक्त धाव जमवली जाते धावपलकी धावा 22 धावा हा चेंडू पुन्हा एकदा पार करण्याचा प्रयत्न चेंडू मात्र फुटवर्कचा वापर करण्याचा प्रयत्न चेंडू लॉंगॉन मध्ये जातोय तोपर्यंत दोन धावा सहजरित्या कार्पेट ड्राईव्ह झाल्या होत्या मात्र मनोज येतोय मात्र वेगाने येतं चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातोय मनोज या क्षेत्ररक्षकाकडनं दोन धावा रोखल्या जातात दोन धावा घेतल्या जातात या धावपलकी एस पी 11 वांगणी संघाकडनं तर धावसंख्या धावपलकावर 24 धावा बॅकफुटला जाऊन कव्हर ड्राईव्ह कव्हर पंच करण्याचा प्रयत्न चेंडू कव्हर क्षेत्राच्या बाहेर चेंडू माइटी हिटिंग दिस इज अ 6 रन 6 धावा हा 10.00 ची सरासरी गाठली प्रत्येक षटकामागे तर विचार केला एस पी 11 वांगणी संघाने अतिशय चांगला क्रिकेट मात्र या षटकांचा विचार केला तर या षटकामध्ये 15 धावा कुठल्या आहेत आणि थोडस बॅकफुटला गेला असेल तर गोलंदाज आणि धावा जमवण्याची कामगिरी केली आहे तर या एस पी 11 वांगणी संघाच्या फलंदाजाकडनं पहिल्या षटकामध्ये 8 धावा दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये 15 धावा मात्र धावांवर कशा प्रकारे रोक लावेल हा स्लोगरच्या षटकामध्ये गोलंदाज चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज आणि कशा प्रकारे फलंदाजी करेल वांगणी 11 संघाचा मात्र फलंदाज अतिशय चांगली फलंदाजी करायला लागेल शेवटचं षटक आहे स्लोगनचं षटक
एसपी इलेवन वांगडी संघाचे फलंदाज मैदानावरती आक्रमक फलंदाजी करण्याचा मात्र धाडसी निर्णय घेतलाय या फलंदाजाकडनं. एक षटकार दाखवला होता इनसाइड आउट शॉर्ट सिलेक्शनच्या माध्यमातून, कव्हर पॉइंटला क्लिअर केला होता मागच्या चेंडूवर आणि षटकार दर्शवला होता. तर या वेळेस पुन्हा एकदा चौथ्या षटकामध्ये कृष्णा या गोलंदाजाचा वापर करताना पाहतोय. पहिल्या सामन्याचा विचार केला, पहिला सामना अतिशय चांगला सामना खेळलं गेलं होतं या दोन संघाचा विचार केला. या दोन संघाने क्रिकेटची क्वालिटी काय, क्रिकेटचं स्टँडर्ड काय हे दाखवलं होतं आणि क्रिकेट मात्र कशामध्ये जिंकलं जातंय मात्र जिवंत जागतं उदाहरण या दोन्ही संघाने दाखवलं आहे. मात्र त्या दोन संघांच्या माध्यमातून व्हेरी बिग फाईट सामना, मोठा सामना मैदानावरती मात्र प्रेक्षकांच्या भेटीसाठी आलाय आणि या सामन्यामध्ये तीन षटकं संपली आहेत आणि या तीन षटकामध्ये 30 धावा दापलकी धावा. हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता, चेंडू पॉपिंग क्रीजवरती अडवला आहे स्वतःच्या गोलंदाजावरती मात्र स्वतःच क्षेत्ररक्षण करताना पाहतोय क्षेत्ररक्षक कृष्णा. कृष्णाचं चांगलं क्षेत्ररक्षण घडलंय, प्रत्येकी डॉट चेंडू मात्र प्रमाणे संजीवनी सारखं काम करेल. पुन्हा एकदा कार्पेट ड्राईव्ह होत, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण योगेश पाटील ॲज अ कॅप्टन संघाचा संघनायक मात्र अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. मात्र क्षेत्ररक्षकांना दाखवून देत आहे की ह्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. मात्र तीन धावा रोखल्यात, कार्पेट ड्राईव्ह झाला होता. जर योगेश पाटील याच्या हातामधून चेंडू निसटला असता तर चौकार सुद्धा गेला असता. हा चेंडू मात्र चेंडू पडल्यानंतर हातमध्ये आलाय, कट शॉट खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाकडनं निलेश जाधव या फलंदाजाकडनं. चेंडू मात्र प्रयत्न फसतात, डॉट चेंडू येतोय आणि धावसंख्या धापलकावर 31 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, डावेष्टी सोडतोय, वाईट चेंडू दर्शवलाय पंचांनी की हा चेंडू लेग स्टंप मिक्स करतोय आणि हा चेंडू मात्र वाईट चेंडू आहे. एकेरी धाव जमवली जाते, अतिरिक्त धावीची भर पडली गेली आहे आणि धावसंख्या धापलकावर आपण पाहू शकता 32 धावा. शॉर्ट स्क्वेअर क्षेत्रामध्ये सिंगल आली आहे, सिंगलच्या माध्यमातून आणखी एक धाव जमवली जाते, 33 धावा. मोठे फटके मात्र पाहायला भेटत नाही या स्लोगरच्या षटकामध्ये. आम्ही नेहमीच पाहतोय जेव्हा शेवटचं षटक असतोय स्लोगरचं षटक डेट ओव्हर्समध्ये गोलंदाजी चांगली होते आणि डेट ओव्हरमध्ये मात्र फलंदाजी मात्र त्या प्रकारची पाहायला भेटत नाही. वांगणी इलेव्हन संघाची मात्र एसपी इलेव्हन वांगणी संघाची अतिशय चांगला क्रिकेट दाखवायला लागेल या फलंदाजांना येणाऱ्या या चेंडू मागे. चांगलं क्लास टायमिंग, चेंडू जातोय बॅकफुट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, चेंडू वर येतोय क्षेत्ररक्षक तोपर्यंत. आणखी दोन धावा जमवल्या जातात, सिंगल डबलला प्राधान्य, सिंगल डबलने काम चालणार नाही का, सिंगल डबलला प्राधान्य देताना पाहतोय आपण एस पी इलेव्हन वांगडी संघाला. मात्र मोठी धावसंख्या आपल्याला जर उभारायची असेल या पूर्वार्धामध्ये तर मोठे मोठे फटके दाखवायला लागतील, मोठे फटके मात्र संतुद्ध दाखवायला लागतील या फलंदाजांना. धावसंख्या दाबलकं बरं 35 धावा 35 आणि या 35 धावा जमवताना तीन फलंदाज बाद झाल्यात आणि तीन विकेट संपादन केले तर भोनवडी संघाच्या गोलंदाजाने अतिशय चांगली कामगिरी. पुन्हा एकदा बॅकफुट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, चेंडूवर नरेश येतोय, चेंडूला फेकेल तोपर्यंत टारिकिट फलंदाज बाद, आणखी एक बिग विकेट, चांगली क्षेत्ररक्षण. तर धावसंख्या धापलकावर एक येईल आणि एक धावच्या मदतीने धावसंख्या धापलकावर 36 धावा आणि 37 धावांची गरज चार षटकानंतर. चांगली कामगिरी मात्र योगेश पाटील मात्र एज अ कॅप्टन संघाचा संघनायक आपण विचार केला, सुरुवात केली होती योगेश पाटील याने, अतिशय चांगली कामगिरी केली होती गोलंदाजीच्या जोरावर. त्यानंतर कामगिरी आणि कृष्णा या गोलंदाजाने सुद्धा अतिशय चांगली कामगिरी केली आहे. चार षटक संपन्न, चार षटकानंतर धावसंख्या धावपलकी धावा 36 धावा आणि 37 धावांचं मात्र टार्गेट असेल.
फक्त 36 धावा आणि 37 धावांची गरज आहे. आपण पाहू शकता प्रथम मात्र या एस पी इलेव्हन वांगणी संघाची मात्र एक अतिशय टीम वर्क ज्याला म्हटलं जात आहे, वांगणी शिस्तबद्ध क्रिकेट कसं खेळलं जातंय या वांगणी विभागामध्ये आपण पाहायला गेलाय. प्रथम आपण पाहिलं होतं दारुल सी सी या संघाला, याच प्रकारचं मात्र टीम वर्क आणि शिस्तबद्ध क्रिकेट कसं खेळलं जातंय मात्र तो उदाहरण या मैदानावरती दाखवताना पाहतोय. तर 37 धावांची गरज आहे, कशा प्रकारे धावा पूर्ण करेल हा बनवली संघ. मी पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती आमंत्रित करतोय माझे जवळचे मित्र आणि रायगड ठाण्याचा बुलंद आवाज जगदीश पाटील यांना डीजे. हॅलो, थँक्यू गणेश. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण या स्पर्धेमध्ये सामना बघतोय बोनिवली विपक्ष एस पी वांगणी या दोन संघामध्ये. 37 धावांचा लक्ष्याचा पाठला घ्या संघाला करायचा. पहिला चेंडू डायरेक्टलाय फलंदाज बाद अति काही संकटात नाही. पहिल्या चेंडूवरती धावचीच्या स्वरूपाने बोनिवली संघाला मोठा आदरा. तर आलो सागर पाटील, आपण संपर्क करा त्यांच्याशी. सुखदेव मडवी, तर या ठिकाणी बघतोय आपण निश्चितच या ठिकाणी मोठं आयोजन आहे, त्यामुळे निश्चितच वेळेवरती यायला पाहिजे प्रत्येक संघाने. कारण निलजे संघाने जवळजवळ 2 तास वेट केलाय या चेंडू या वेळेस. मात्र फलंदाज बाद चुकीचं कॉम्बिनेशन, फलंदाज बाद आणखीन एक धक्का.
दोन फलंदाज बाद झाले त्या ठिकाणी नरेश चिरडिया बाद झाला त्याच्यानंतर विलास हा सुद्धा बाद झाला आहे. मात्र फलंदाज मैदानामध्ये पवन ज्याच्यावरती जिम्मेदारी असेल या खेळाची, कारण फक्त 37 धावांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरला आहे बोर्नेवली संघ. पहिल्या स्पेलमध्ये अतिशय चांगली कामगिरी गोलंदाजीमध्ये, मात्र या स्पेलमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल ती मात्र या बोर्नेवली संघाला. हा चेंडू पुन्हा एकदा शाडंपूल करतोय, चेंडू हवेत आहे, चार चार क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, मात्र चुकीचा कॉल देत नाहीये आणि या ठिकाणी दोन धावा दापलकेवरती अंकित केल्या जातात. अशा परिस्थितीला मात्र दोन्ही धाव संख्या पुढे सरकल्या, धावा बघतोय दापलकेवरती दोन धावा सुरुवात झाली या संघाची, मात्र निश्चित 37 धावांचं फार कमी लक्ष असेल. हा चेंडू यावेळेस लांब आपला बीट होतोय, मात्र जेल सुटलाय त्या ठिकाणी, सोपा जेल होता मात्र तो जेल सुटलाय, जेलची किंमत मोजली आहे दोन धावा. पुन्हा एकदा धावपळकेवरती अंकित केल्या जातात. बघा चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल एसपी वांगणी संघाला. विपक्ष संघ आपण बघतोय, बोनोलीचा संघ आहे मैदानावरती. टप्पाई करताना गोलंदाज रोहन जाधव याचा वापर केला पहिल्या पॉवर सर्कलच्या षटकामध्ये. चितुजा या ठिकाणी मोठा सामना बघतोय आपण, दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. हा चेंडू बॅट अँड पॅड मधून गुड बॉलिंग परफॉर्मन्स, षटक मात्र समाप्त होत आहे. पहिला षटकाचा खेळ संपलाय, धावसंख्या धापडकेवरती फक्त 4 धावा, गुड बॉलिंग. ASB तर पहिले षटक संपले. पहिल्या षटकात खूप काही चांगलं बघायला मिळालं आहे गोलंदाज रोहन जाधव याच्याकडून. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्याच्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती विकेट, एक झेल सोडलाय, दोन दुहेरी धावा म्हणजे फक्त 4 धावा दापलकेवरती आल्यात. नाट्यमय रिट्या षटक हाताला होतोय, मात्र दुसरा गोलंदाज महिरेश शेलार याचा वापर केलाय. षटक हटवण्यासाठी महिरेश शेलार याचा वापर केलाय मैदानामध्ये. हॅलो, हा चेंडू यावेळेस मात्र खेळून काढतोय मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण केलं जातोय, मात्र तोपर्यंत या दोन धावा कंप्लीट केल्या जातात. धावपळकेवरती धावा आल्यात फक्त 7 धावा, अतिशय चांगले फलंदाजी निश्चितच या ठिकाणी. केतन आमचे राज असतील, निश्चितच स्वागत आहे. तर सावलेश्वर सावला संघ आलाय, निलजे संघ आपण सुद्धा संपर्क करा. समालोचन कक्षाची सावळेश्वर संघ या ठिकाणी आलाय आणि फलंदाज बाद क्लीन बोल्ड. हॅलो, तर निलजे संघ आपण संपर्क करा समालोचन कक्षाशी. आयोजकांची विनंती आपल्याला,
आपण संपर्क करा, काय डिसिजन असेल तो निश्चितच आपण घेऊ शकता इथे येऊन। ते आमचे सुखदेव मडवे असेल। दापलकरवरती सात दाबा आल्या, तीन फलंदाज बाद झाले अद्यापपर्यंत या बोनवली संघाच्या आपल्या होम ग्राउंड वरती। मात्र चांगली कामगिरी करता येईल का? अत्यंत हा चेंडू मोठा फडका, या वेळेस मात्र चेंडू ऑफ येत आहे क्षेत्रकीच्या ह्या अव्वाक्याच्या बाहेर आणि ए वन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार। वॉट अ बॅटिंग, तर बघा निश्चितच आज आपण निर्णय घ्या, आपल्याला धाडसी निर्णय घ्यावा लागेल या ठिकाणी। आपण सुद्धा सहकार्य करा मी म्हणेन, कारण निश्चितच भरपूर वेट केला आपण, जवळजवळ दोन तास वेट केला निलजे संघाने, त्यामुळे निश्चितच त्यांना बेनिफिट मिळेल निलजे संघाला। तर निश्चितच आपण गर्दी करू नका, त्या ठिकाणी किरण पवार याचं सुद्धा आगमन झालंय, तर निश्चितच या ठिकाणी कमिटी आपला निर्णय घेईल। मात्र तोपूर्वी आम्ही विनंती करू फक्त या निलजे संघाला की आपण काय करावं ते ठरवा। या ठिकाणी निश्चितच सुखदेव मडवे पॅकर्स असतील, त्याच्यानंतर या संघाचे पॅकर्स असतील देवदास पाटील। दापलकावरती 17 धावा, दोन षटक संपले, 17 धावा दापलकावरती, 37 धाबांची गरज होती। येणारे 12 चेंडू 20 धाबांची गरज, 12 चेंडू 20 धाबांची गरज। बच्चे कंपनी आपण इथे का गर्दी करता? समालोचन कक्षासमोर गर्दी करू नका। सुखदेव मडवे निश्चितच आपण निर्णय घ्या। सुखदेव मडवे तर सामना सुरू करा, आपण वेळ नका करू, कारण तिसरा गोलंदाजाचा वापर केलाय उबेद गाजी। मागच्या सामन्याचा मानकरी हिरो होता, ज्याने काय स्पेल टाकला होता उबेद गाजी, पुन्हा एकदा अपेक्षा असणार आहे त्याच्याकडून एक धावा, एक धाव देऊन दोन गडी बाद करणारा हा उबेद गाजी। मात्र या वेळेस तशी कामगिरी करेल का या बोनवली संघा समोर पाहावं लागेल, बघावं लागेल या संघाला। येणारे 12 चेंडू 20 धावांची गरज। मात्र मी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला गाई केली होती, मात्र या बोनवली संघाने फक्त 37 धाबा पटकवायच्या होत्या। उभेत हा चेंडू शॉट रम्यानला, फलंदाज बाद, पहिल्या चेंडू वरती बिग विकेट, पवन बॅक टू द पवेलियन डिझाय।
तर बघा या ठिकाणी फलंदाज बाद झालाय. पहिल्या चेंडूवरती गडी बाद केलात. येणार आहे 11 चेंडू 20 धावांची गरज. तर निश्चितच नाणेफेकी होईल. तर कॅमेरामॅन आपण कॅमेरा पिरवा तिकडे. एकीकडे आमचे अजय पाडील कॅप्टन ऑफ टीम निलजे संघ आणि किरण पवार मॅन फ्रॉम सावळा सावळेश्वर सावळा आणि जय हनुमान. निलजे संघाने नाणेफेकी जिंकले. निश्चितच त्यांचा निर्णय पेंडिंग असेल. बॉल पास्ट ओके कुणाल इकडे. तर निश्चित या ठिकाणी सावळेश्वर संघ सावळा संघ लेट आलाय त्यामुळे त्यांना बेनिफिट मिळणार नाहीये. एक ओव्हरची पेनल्टी दिली गेली आहे. बघा एक धाडसी निर्णय घेतला कमिटीने. चार षटकांचा सामना असेल त्यामुळे सावळेश्वर सावळे संघाला एका ओव्हरची पेनल्टी लागली आहे या ठिकाणी. तर निश्चित ती कशा प्रकारे असेल आम्ही तुम्हाला समजावू. मात्र विद्यमान सामना बघतोय कारण सामन्यावरती कॉन्सन्ट्रेशन राहत नाहीये. एस पी वांगणी संघ या ठिकाणी मात्र खराब क्षेत्र रक्षण करताना बघतोय आपण. पूर्ण 6 चेंडू म्हणजे एका ओव्हरची पॅनल्टी लागली आहे. फार मोठी पॅनलाइज केलं गेलंय कारण तब्बल हा संघ 2 तास उशिराने ट्रॅव्हल झाला या ठिकाणी. त्यामुळे एका ओव्हरची पॅनल्टी. अजय अजय हा चेंडू यावेळेस मात्र निश्चितच या ठिकाणी ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्नाने यश मिळत नाहीये. बघा कोणी विचार केला होता 37 धावा डिफेन्स करताना मात्र 37 धावा फक्त 29 धावा. धाव पडक भरती आल्या. तद्यापि 9 चेंडू 18 यस. निश्चितच क्षेत्ररक्षक मात्र इंजुरेड झालाय त्या ठिकाणी. कॅप्टन ऑफ टीम रमेश तर खेळाडू इंजुरेड झाला या मैदानावरती. बिंदास शिशवे इकडे ना जरा. तर बघा या ठिकाणी सावळेश्वर सावळे संघाला तब्बल 6 चेंडू म्हणजे एका ओव्हरची पॅनल्टी लाभली आहे. मात्र फक्त ज्या वेळेस निलजे संघ मैदानामध्ये उतरेल त्यावेळेस त्यांना फक्त 3 ओव्हर फेकावे लागतील निलजे संघाला. आणि हा चेंडू अव्यत आहे. मात्र या ठिकाणी निश्चितच काहीच नाहीये. चौकार षटकार नसणार आहे. नाहीये फक्त 2 धावा यस. पंच कोण करतील. मात्र जो पॉवर सर्कलचं षटक आहे ते फक्त मिळेल त्यांना सावळेश्वर सावळे संघाला. फक्त 3 षटक फेकावे लागतील तर निलजे संघाला. आणि ज्या वेळेस निलजे संघ फलंदाजी करेल त्यावेळेस मात्र पूर्ण त्यांना 24 चेंडू फेकावे लागतील ते सावळेश्वर सावळे संघाला. हा चेंडू पुन्हा एकदा अतिशय चांगला होता. कमबॅक करण्याचा प्रयत्न. मात्र एस पी संघाने थोड्याशा सुद्धा चुका केल्या त्या सामन्यामध्ये कारण दमदार संघ वांगणीचा शिस्तबद्ध पद्धतीने खेळणारा हा एस पी वांगणी संघ बघतोय या मैदानामध्ये. मात्र निश्चितच त्यांच्याकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे या वांगणी संघ. तसेच बोनवली संघ खूप शांत संघ या मैदानावरती बघतोय. येणारे 7 चेंडू 16 धावा.
हा चेंडू ऑफ स्टिक वरती ठेवला, मात्र अतिशय चांगले गोलंदाजी, गुड बॉलिंग परफॉर्मन्स। आणि या ठिकाणी मात्र उबेद गाजी याने अतिषय चांगले षटक फेकलाय। या षटकामध्ये उबेद गाजी याचा विचार केला तर फक्त चार धावा दिल्यात आणि आपल्या संघाला संकेत दिल्यात कमबॅक करण्याचा। येणारे सहा चेंडू 16 धावांची गरज दिसत। सदतीस धावांचं लक्ष्याचा पाठलाग करताना तीन षटकामध्ये बोनवली संघाने फक्त 21 धावा एकपटल्या, 37 धावांचं लक्ष्य होतं। मात्र येणारे सहा चेंडू आणि गरज आहे 16 धावांची। मात्र अतिशय चांगलं काम केलं जातं या ठिकाणी गुणलेखकाच्या भूमिकेमधून। आमचे दर्शन पाटील असतील, त्याच्यानंतर आमचे आकाश पाटील आणि तुकाराम वाघ यांच्याकडून सातत्य चार दिवस या स्पर्धेमध्ये अतिशय चांगली उल्लेखनीय कामगिरी म्हणावी लागेल। येणारे षटक गोलंदाज राजेश फराड याचा वापर, पहिला चेंडू बिरकांदाचा होता, फलंदाज बाद, एसटी रक्षक मात्र अब्बास गाजी याने चांगलं काम केलंय। फलंदाज बाद, सहा चेंडू 16 धावांची गरज असताना आता मात्र समीकरण उरलंय 5 चेंडू 16 धावा। व्हॉट अ मॅच। तर धावसंख्या धावपळकेवरती लागले, निश्चितच या ठिकाणी आम्ही सांगतो 21 धावा, येणारे 5 चेंडू 16 धावांची गरज असेल। 5 चेंडू 16 धावा, मात्र आता सामना थोडासा मोठा होऊन राहिलाय तो मात्र या बोनिवली संघासमोर। मात्र त्यांचा विश्वसनीय फलंदाज मैदानामध्ये सुनील पाटील, डावकुरी आताचा फलंदाज आहे। मात्र या वेळेस त्याला आपली अग्निपरीक्षा द्यावी लागेल, या बोनिवली संघाला विजय प्रस्थापित करून द्यावा लागेल। कारण त्या वेळेस जर विचार केला तर या फलंदाज बाद झाल्यात, 5-6 फलंदाज बाद झाल्यात ते बोनिवली संघाचे आहे। मात्र 37 धाबा कंपल्सरी बनवायच्या होत्या त्यांना, आणि पहिल्या सत्रामध्ये एसपी वांगणी संघाचे फलंदाज बाद झाले होते फक्त 4, त्यामुळे बेनिफिट नसणार आहे या बोनिवली संघाला। कंपल्सरी येणाऱ्या 5 चेंडूवरती 16 धाबांची गरज। स्ट्राईकला फलंदाज सुनील पाटील, हा चेंडू लोअर पोल्टचा होता, बिरकावून देण्याचा प्रयत्न, चेंडू ऑफ येत आहे आणि जेल सोडलाय त्या ठिकाणी, आणि 2 धावा एकवटल्या घेतात। तर निश्चितच जेल टिपायला पाहिजे होता कारण लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक सुद्धा होता, मात्र जेल सुटलाय आणि त्या जेलचं रूपांतर बघतोय 2 धावेनी झालंय। 2 धावा अंकित केल्या जातात, येणारे 4 चेंडू 14 धावा। बघा एकच चेंडू निर्धाव फेकला तर सामन्यामध्ये खूप मजा येईल। मात्र सुनील सारखा फलंदाज मैदानामध्ये अद्याप। हा चेंडू मोठा फटका, पुन्हा एकदा मिस टाइम शॉट, उबेद गाजी चेंडू गले, अब्बास गाजी नो मिस्टेक, फलंदाज बाद, आणि इथून सामना जिंकणं फार मोठं कार्य असणार आहे त्या बोनिवली संघासमोर।
अतिशय चांगलं संगीत, मात्र ज्यावेळेस सामना एकतर्फी होतो त्यावेळेस आमचे डीजे रॉक यावेळेस मदत चांगलं काम केलं जातं, त्यांच्याकडून संदेश पाडेल प्रेक्षकांचं मनोरंजन क्रिकेट विथ म्युझिक असा दुहेरी संगम बघतोय. मात्र ही स्पर्धा पाहतोय आपण, एन्जॉय करतो आदर्श क्रिकेट संघ जांभिवली पाडा यांच्या वतीने. या स्पर्धेचे मुख्य आकर्षक आमच्या मंचा समोर डाव्या बाजूला सर्वांचे लक्ष केंद्रित करणारी नवी कोरी चमचमीत बाईक सचिनदादा पाटील यांच्याकडून. हा चेंडू जबरदस्त फटका, चेंडू मात्र लॉंग लॉंग वे, दिस इज सिक्स रन. तर रमेश उघड्याच्या बॅट मध्ये षटकार बघतोय आणि आता मात्र सामन्यामध्ये परत आलाय, संकेत देतोय कारण येणारे दोन चेंडू आणि आठ धावांची गरज. बघा षटकार आलाय, मात्र निश्चितच या बोनिवली संघाच्या गोट्यामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय कारण एका षटकाराने सामना पिरवलाय. मात्र अद्याप दोन चेंडू आठ धावा करावे लागतील. येणारा चेंडू या सामन्याचं भवितव्य निर्माण करेल, मात्र सामन्याचं सस्पेन्स सामन्याचं रहस्य अजूनही दडलंय येणाऱ्या चेंडूवरती कारण सामना कोण जिंकेल, हु विल विन द मॅच, आय डोंट नो, बट मॅच इज व्हेरी कलरफुल कारण सामना कोण जिंकेल हे मला सुद्धा माहित नाहीये. मात्र सामन्यामध्ये थरार नाट्य बघायला मिळेल. हा चेंडू एसटी रक्षकाने मात्र चपलाई दाखवली आहे, मात्र पंचांकडे थोडासा कटाक्ष टाकला होता आणि या वेळेला निर्धाव चेंडूची सांगता आणि सामन्यामध्ये निश्चितच कमबॅक केलंय. या चेंडूवरती गोलंदाज होते राजेश फराड या गोलंदाजाने. एक चेंडू आणि आठ धावांची गरज, जर चेंडू खराब फेकला तर निश्चितच सामन्यामध्ये मजा येईल. मात्र हा चेंडू शेवटच्या चेंडूवरती षटकार होतो आणि वॉट अ मॅच, एका दावेसाठी सामना गमवावा लागला तो मात्र यावेळेस बोनवली संघाला. वॉट अ मॅच.